In the previous lecture, all of you see and learn icebreaker questions. Today, all of you learn on saying please. Page number 14, see the first paragraph. The young liftman in a city office who threw a passenger out of his lift the other morning and was fined for offense was undoubtedly in the wrong. Ki city madhya सिटीमधील एका ऑफिसमधला एका तरुण लिफ्टमनचं निःसंशयपणे चुकलेलं होतं. पॅसेंजर आउट ऑफ हिज लिफ्ट द अदर मॉर्निंग, की त्या दिवशी त्यानं लिफ्टमधून एका प्रवाशाला बाहेर हकललेलं आहे आणि ती त्याची चूकच झालेली आहे. इट वॉज अ क्वेश्चन ऑफ अ प्लीज, आणि तो विषय कोणता आहे तर प्लीज किंवा कृपया, काहीतरी त्या ठिकाणी रिक्वेस्ट करण्याचा विषय होता. द कॉम्प्लेनंट एंटरनिंग द लिफ्ट सेड टॉप, की विनंती करण्याचा होता परंतु लिफ्टमध्ये प्रवेश करताना तो जो तक्रारदार आहे की ज्यानं ही तक्रार केलेली आहे तो काय म्हणालेला आहे, टॉप, टॉप म्हणजे सर्वात वरचा मजला, असं तो म्हणालेला होता. द लिफ्टमॅन डिमांडेड टॉप प्लीज अँड दिस कन्सेशन बीइंग रिफ्युज्ड ही नॉट ओनली डिक्लाइन टू कम्प्ली विथ द इन्स्ट्रक्शन, आणि मात्र त्या लिफ्टमॅननं टॉप प्लीज असे त्यानं म्हणावं अशी मागणी केली होती आणि त्या मागणीस नकार दिल्याबद्दल त्याने सूचनेचं पालन करण्यास नकार तर दिलाच पण त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेरही काढलं. बट हॉल्ड द पॅसेंजर आउट ऑफ द लिफ्ट, त्यानं काय केलेलं आहे, त्याची रिक्वेस्ट तर ऐकलेलीच नाही आहे, तो बोललेलाच नव्हता, परंतु त्यानं त्या प्रवाशाला लिफ्टमधून बाहेर देखील हाकललं. दिस ऑफ कोर्स वॉज कॅरिंग अ कमेंट ऑन मॅनर टू फार, पण त्या प्रवाशाला लिफ्टच्या बाहेर काढल्यानंतर शिष्टाचाराची सभ्य वागणुकीची त्याने नक्कीच अवाजवी अपेक्षा केली होती, की त्यानं त्या पॅसेंजरनं शिष्टाचार पाळले नाहीत असं त्या लिफ्टमॅनचा एक समज झालेला होता. डिसकोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, डिसकोर्टसी म्हणजे असभ्य वर्तन करणं, अशिष्ट वर्तन करणं. डिसकोर्टसी इज नॉट अ लीगल ऑफेन्स, अशिष्ट वर्तन करणं हा कायदेशीर गुन्हा नाही. अँड इट डज नॉट एक्सक्यूज ॲझल्ट अँड बॅटरी, त्यामुळे अशा प्रसंगी प्राणघातक हल्ला आणि हिंसाचाराचं समर्थन होऊ शकत नाही. इफ अ बर्गलर ब्रिक्स इन टू माय हाऊस अँड आय नॉक हिम डाऊन द लॉ विल ॲक्विट मी अँड इफ आय एम फिजिकली एक्झल्टेड इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिस्पॉन्सिबल व्हायलन्स. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय ॲसिलंट हॅव अ ब्रोकन क्वाईट डिफायनाईट कमांड्स ऑफ द लॉ. इफ अ बर्गलर ब्रिक्स इन टू माय हाऊस, काय सांगितलं या ठिकाणी, तर जर माझ्या घरात चोर शिरला असेल तर आय नो हिम डाऊन, तर मी त्याला मारलं तर काय होणार आहे, द लॉ विल ॲक्विट मी. जर माझ्या घरात चोर शिरला आणि मी त्याला मारलं तर कायदा मला निर्दोष ठरवेल. अँड इफ आय एम फिजिकली ॲक्झल्टेड, आणि जर माझ्या घरात चोर शिरला आणि मी त्याला मारलं तर कायदा, हा जो कायदा आहे हा कायदा मला निर्दोष ठरवेल आणि माझ्यावर फिजिकली अटॅक म्हणजे शारीरिक हल्ला झाला. ॲक्झल्टेड मीन्स फिजिकली अटॅक अँड अटॅकर, आणि जर का माझ्यावर मारेकरी मला मारलेलं असेल तर इट विल परमिट मी टू रिटॅलिएट विथ रिस्पॉन्सिबल व्हायलन्स, तर कायदा मला निर्दोष ठरवील आणि माझ्यावर शारीरिक हल्ला झाला तर स्वसंरक्षणासाठी हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा मिळेल. इट डज दिस बिकॉज द बर्गलर अँड माय ॲसिलंट हॅव ब्रोकन क्वाईट डिफायनाईट कमांड्स ऑफ द लॉ, आणि ती मिळते कारण या ठिकाणी काय सांगितलं, स्वसंरक्षणासाठी की हिंसाचार करून प्रतिकार करण्याची मला मुभा मिळेल, ती मिळते कारण चोराने त्या हल्लेखोराने निश्चितपणे कायदेभंग केलेला असतो. बट नो लीगल सिस्टम कुड अटेम्प्ट टू लेजिस्लेट अगेन्स्ट बॅड मॅनर्स,
परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही. और कुड सँक्शन द यूज ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट समथिंग विच इट डज नॉट इटसेल्फ रेकग्नाइज ॲज अ लीगली पनिशेबल ऑफेन्स. किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यताही देऊ शकत नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन, वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज अ रिस्पॉन्सिबल. परंतु कोणतीही कायदेशीर यंत्रणा अशिष्ट वर्तनाबद्दल कायदेशीर कारवाई करू शकत नाही किंवा अशा गोष्टीच्या विरुद्ध हिंसाचाराचा वापर करण्यास मान्यता देऊ शकत नाही, कारण हा कायदेशीरदृष्ट्या दंडनीय अपराध आहे असे ती यंत्रणा स्वतःच मानत नाही. अँड अवर सिम्पथी म्हणजे आपणाला त्याबद्दल सहानुभूतीही दाखवता येत नाही. अँड अवर सिम्पथी विथ द लिफ्टमॅन, आणि तेव्हा लिफ्टमॅनबद्दल सहानुभूती बाळगूनही वी मस्ट ॲडमिट दॅट द लॉ इज रिस्पॉन्सिबल. की या सगळ्या कायदेशीर गोष्टींच्या माध्यमातून लिफ्टमॅनबद्दल सहानुभूती बाळगून आपण हे मान्य केलं पाहिजे की कायदा योग्य आहे. इट वूड नेवर डू इफ वी वेअर ॲट अ लिबर्टी टू बॉक्स पीपल्स इयर्स बिकॉज वी डीड नॉट लाईक देअर बिहेवियर. की लोकांचं वर्तन आवडलं नाही किंवा त्यांच्या आवाजाची पट्टी आपल्याला आवडली नाही, त्यांचा आवाज आपल्याला आवडला नाही किंवा त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी आवडली नाही, म्हणून त्यांना ठोसे लगावण्याचे स्वातंत्र्य आपल्याला मिळून चालणार नाही. कारण असं झालं तर ऑर द टोन ऑफ देअर व्हॉइसेस ऑर स्क्रॉल ऑन देअर फेसेस. की त्या व्यक्तीनं कसं राहायचं, कसं बोलायचं, कसा आवाज काढायचा याचं स्वातंत्र्य आपणाला कुणालाही मिळणार नाही. अवर फिस्ट वूड नेवर बी आयडियल. की आपली मूठ, फिस्ट म्हणजे आपल्या हाताची मूठ, आपल्या मुठी वळायच्या कधीच थांबायच्या नाहीत. कारण अवर फिस्ट वूड नेवर बी आयडियल दॅट द गटर्स ऑफ द सिटी वूड रन विथ अ ब्लड ऑल डे. आपल्या मुठी वळायच्या कधीच थांबायच्या नाहीत, आपले हात सतत उचलले जातील आणि शहरातल्या गटारांमध्ये आपणाला दिवसभर काय दिसेल, विथ द ब्लड ऑफ अ डे. की ही जी ड्रेनेज सिस्टम आहे, ही जी गटार आहेत, या सगळ्यांमध्ये आपणाला रक्ताचे पाट वाहिलेले बघायला मिळतील. आय मे बी ॲज अनसिव्हिल ॲज आय मे प्लीज अँड द लॉ विल प्रोटेक्ट मी अगेन्स्ट व्हायलंट रिटॅलिएशन. आणि मी मला वाटेल तसाच असभ्य वागेन किंवा हिंसक मार्गाने बदला घेण्यापासून कायदा माझे संरक्षण करेल. की मी कसाही वागलो चालेल, हिंसक वागलो तरी चालेल, परंतु मी जे विध्वंसक वागलेलो आहे त्याचा मात्र हा कायदा योग्य त्या पद्धतीनं बदला घेईल. आय मे बी अ हॉटी. हॉटी मीन्स हॅविंग अ हाय ओपिनियन ऑफ वन सेल्फ अँड ऑफन अ लो ओपिनियन ऑफ अदर, म्हणजे गर्विष्ठपणा असणं. आय मे बी हॉटर ऑर बरिश अँड देअर इज नो पेनल्टी टू पे एक्सेप्ट द पेनल्टी ऑफ बीइंग रिटर्न डाऊन अँड इल मॅनर्ड फेलो. की हॉटी म्हणजे गर्विष्ठपणा असेल किंवा उद्धटपणा असेल, मी कितीही गर्विष्ठपणे वागवीन, कितीही उद्धटपणे वागवीन, तरी असभ्य वर्तन करणारा उद्धट माणूस असा शिक्कामोर्तब बसण्याव्यतिरिक्त अधिक दंड मला सोसावा लागणार नाही. म्हणजे एकदा जर का आपण वाईट वागलो तर त्या वाईट वागलेल्याची शिक्षाही आपणाला भोगावीच लागते. आय मे बी अ हॉटी ऑर बरिश and there is no penalty to pay except the penalty of being written down an ill-mannered fellow. मी कितीही गर्विष्ठपणे वागलो, कितीही असभ्यपणे वागलो, तरी उद्धटपणे वागलो, तरी असभ्य वर्तन करणारा उद्धट माणूस असा आपणाला एक शिक्का बसतो. आणि तो शिक्का बसण्याव्यतिरिक्त अजूनही कोटी आपणाला पेनल्टी आणि त्यापेक्षा मोठी दुसरी कुठली शिक्षा आपणाला असू शकत नाही. द लॉ डज नॉट कॉम्पेल मी टू से प्लीज ऑर टू
attune my voice to other people's sensibilities any more than it says that I shall not wax my mustache or dye hair or wear ringlets down my back. It does not recognize the lactation of our feelings as a case for compensation. There is no allowance for moral and intellectual damages in these matters. The law does not compel me to say please or an attune my voice. काय सांगितलं या ठिकाणी की मी मिशा काढाव्या की नाही और टू अट्यून माय वॉइस अदर पीपल सेन्सिबिलिटीज एनी मोर दॅन इट म्हणजे मी एखाद्या व्यक्तीशी उद्धटपणे वागलो वाईट वागलो तर तो शिक्का जो मला मिळणार आहे त्याच्यापेक्षा दुसरी कोणतीही वाईट शिक्षा माझ्यासाठी असू शकत नाही. आय शाल नॉट वॅक्स माय मॉस्टेज म्हणजे मी मिशा माझ्या मिशा काढाव्यात की नाही. डाय माय हेअर केस रंगवावे की नाही. देन ऑर वीअर रिंगटेल्स डाऊन माय बॅक किंवा पाठीवर केसांची झुलपे वाढवावी की नाही. ऑर इट डज नॉट रेकग्नाइज द लॅक्टरेशन. लॅक्टरेशन मीन्स अ कट ऑर अ टीयर मनाला होणाऱ्या वेदना. हे जसे कायदा मला सांगत नाही किंवा मला विनंती करत नाही. ऑफ फीलिंग्स ॲज अ केस ऑफ कॉम्पेन्सेशन कृपया म्हणायला किंवा लोकांच्या भावना समजून घेण्याची जबरदस्ती कायदा करत नाही. देअर इज नो अलाउन्स फॉर मॉरल अँड इंटलेक्च्युअल डॅमेजेस इन दीज मॅटर्स की कायद्याच्या दृष्टीनं आपल्याला भावना दुखावल्या जाणं हा नुकसान भरपाईचा खटला होऊ शकत नाही. अशा प्रकारांमध्ये अशा प्रकारांमध्ये झालेल्या नैतिक आणि बौद्धिक हानीची भरपाई आपल्याला मिळत नाही. म्हणजे यामध्ये आपल्याला काय फक्त त्रास आणि त्रासच सहन करावा लागतो की त्यामधून कोणत्याही स्वरूपाचं मानसिक स्वास्थ्य हे आपल्याला मिळत नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लिजिबल मात्र याचा अर्थ हे नुकसान नगण्य किंवा किरकोळ असतं असा होत नाही. दिस डज नॉट मीन दॅट द डॅमेज आर निग्लिजिबल म्हणजे हे काही खूप मोठं नुकसान आहे असं आपण आपल्याला वाटत नाही. म्हणजे हे क्षुल्लक नुकसान आहे असं नाही. इट इज अ प्रोबॅबल दॅट द लिफ्टमॅन वॉज मच मोर ॲक्युटली हर्ट बाय वॉट ही रिग्रार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज सोशल स्टँडिंग दॅन ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शाइन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रेड ड्रेस. अजून काय सांगितलं तर लिफ्टमॅन कमालीचा दुखावला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे तो एवढा चिडलेला आहे त्या लिफ्टमॅनला त्या पॅसेंजरला बाहेर काढलेला आहे याचा अर्थ हा लिफ्टमॅन नक्कीच जास्त रागवलेला आहे दुःखी झालेला दिसत आहे. बाय ही रिगार्डेड ॲज अ स्लर अपॉन हिज अ सोशल स्टँडिंग दॅट ही वूड हॅव बीन इफ ही हॅड अ किक ऑन द शाइन्स फॉर विच ही कुड हॅव गॉट अ लिगल रेड ड्रेस कारण त्याच्या दृष्टीनं ती अशिष्ट वर्तन करणं किंवा वाईट वागणं असभ्य वर्तन करणं म्हणजे त्याच्या सामाजिक स्तराची केलेली ही अवहेलना आहे. रेड ड्रेस म्हणजे रेड ड्रेस कारवाई करणं निवारण करणं आणि त्याच्या त्या गोष्टीवर कुणी लात मारली असती तर त्याला कदाचित ते दुःख सहनही झालं नसतं. द पेन ऑफ अ किक ऑन द शाइन सून पॅसेस अवे बट द पेन ऑफ अ वॉन्ट टू अवर सेल्फ रिस्पेक्ट ऑर अवर वॅनिटी वॅनिटी मीन्स प्राईड स्वाभिमान मे पॉयझन अ होल डे तर कदाचित त्याला तितकं दुःख झालं नसतं की त्याला जखम झालेली आहे आणि त्यावर कुणीतरी लात मारली तर कदाचित त्याला दुःख झालं नसतं आणि कायदेशीर कारवाईनं त्याचं निवारणही झालं असतं. आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन
denied the relief of throwing the author off his wand out of the lift, brooding over the insult by the hour and visiting his wife in the evening as the only way of restoring his equilibrium. Equilibrium means balance, मानसिक संतुलन. लात मारण्याने होणारी शारीरिक इजा किंवा वेदना काही काळानंतर नाहीशी होते, पण परंतु स्वाभिमान जर आपला दुखावलेला असेल, स्वाभिमानाला जर इजा पोहोचलेली असेल, तर तुमचा दिवस हा पूर्णपणे बिघडून जाऊ शकतो. होल डे हिज वाईफ इन द इव्हनिंग, देन आय कॅन इमॅजिन दॅट लिफ्टमॅन डिनाइड द रिलीफ ऑफ थ्रोविंग द ऑथर ऑफ हिज वॉन्ड आउट ऑफ द लिफ्ट, ब्रॉडिंग ओवर द इन्सल्ट बाय द अवर अँड व्हिजिटिंग द वाईफ इन द इव्हनिंग एज द ओनली वे ऑफ रिस्टोरिंग हिज इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम मानसिक संतुलन. आणि मला कल्पना आहे की अवहेलना करणाऱ्या व्यक्तीला लिफ्टमधून बाहेर काढून दिलेल्या प्रत्युत्तराची किंमत मोजावी लागल्याबद्दल लिफ्टमॅन पुढचे अनेक तास हा मानसिक त्रासामध्ये राहणार होता. त्याची मनस्थिती पूर्वीप्रमाणे नव्हती आणि संध्याकाळी पत्नीकडे व्यक्त होऊन सगळं काही सांगितल्यानंतर आपली मनस्थिती पूर्ववत करण्याचा, मानसिक संतुलन परत मिळवण्याचा एकमेव मार्ग त्याने अवलंबणार असणार होता. इथपर्यंतचा भाग लक्षात आला? हा आपण या पार्टमध्ये पाहिलेला आहे.